वर्ग तिसरी मध्ये म्हणजे वाघाचे पंजे हा खेळ ज्ञानेंद्रियांवर आधारित सुरू होतो आहे। त्याच्यासाठी नैतिक हा विद्यार्थी फळ्याकडे तोंड करून उभा आहे आणि डोळे बंद करून उभा आहे। आता बसलेल्यांपैकी ज्या विद्यार्थ्याला सूचना जाईल तो म्हणेल म्हणजे वाघाचे पंजे, आणि जो विद्यार्थी समोर उभा आहे तो त्या विद्यार्थ्याचे नाव घेईल, आणि नाव घेतल्यानंतर जर बरोबर असेल तर क्लॅप असा आवाज जाईल, आणि तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी क्लॅप वाजवायची आहे, कप बुलबुल क्लॅप। आणि त्याच्यानंतर जर उभ्या असलेल्या व्यक्तीने जर पाचही नावे बरोबर सांगितली तर आपण त्यांना देणार आहोत शाबास क्लॅप। तर आपला खेळ सुरू होत आहे म्हणजे वाघाचे पंजे, सर्वांसाठी सुरू होत आहे। आता पहिल्यांदा सुरुवात नाव सांगायचं त्या व्यक्तीचं सांगायचं आहे आता लगेच। पुन्हा एकदा आपण घेऊ, त्याला एक चान्स आणखी देऊ, बसूनच म्हणायचं। नाव सांग ना, क्लॅप। क्लॅप। नैतिकने पाचही ओळखलेले आहेत, तो इकडं बघेल आता, सर्वांकडे बघ इकडं, त्याच्यासाठी शाबास क्लॅप गो। यानंतर ऋतुजा ही विद्यार्थिनी समोर झालेली आहे, आणि त्याच्यासाठी Thank you.